पेट्रोल दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी सामान्य जनतेकडून होत आहे. बघता बघता पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत झाले आहे. मोटार वाहन रोजच्या गरजेचे आहे. दिवसाकाठी रोजंदरी 150 रुपये मजुरी मिळत असून 90 रुपये पेट्रोलमध्ये जात असतात. त्यामुळे खर्चाचे बजेट विस्कळीत झाले आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने सामान्य जनतेचा पेट्रोल दर वाढीने महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आणि कामगार आणि मजूर लोक काय पैसे पेट्रोल टाकून गाडीमध्ये, आणि ह्या कामगारांना 100 रुपये मजुरी 150 रुपये मजुरी कमावायची आणि 90 रुपये पेट्रोल भरावा. गाड्या विकाव का नाही चालवा का मजुरी बंद करून टाकावा. जेव्हा जेव्हा घेऊन राहिले पेट्रोल ज्यांना बाकी काही विषय नाही आहे. जेवणाचे कोणतं काही सुचत नाही आलं का पेट्रोल टाकावं लागते आणि तेच महाग आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके वर्धा.